आम्ही मुंबई असते त्यातले कारण तिथे रत्नागिरी वगैरेकडे पण आले, पण एसटीच्या संपामुळे किंवा दुसऱ्या काही कारणामुळे ते विद्यार्थी कॉलेजला पोहोचू शकत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये ऑफलाईन एक्झाम होणार असेल तर त्यांना त्याच्याबद्दल नाही, ऑफलाईन एक्झाम आपल्याला करावीच लागेल, कारण शेवटी ऑनलाईन एक्झामचा पगडा एवढ्या फार मोठ्या पद्धतीने ह्या 2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे, तो आपल्याला बाहेर काढावा लागेल. जिथं आवश्यकता असेल तिथं काय पर्याय करायचे हे विद्यापीठ आणि शासन बसून आम्ही ठरवू. ऑफलाईनला एसटीची अडचण असेल किंवा एसटीनं त्या मुलांना येता येत नसेल तर ती पण देखील आम्ही पर्याय व्यवस्था करू, परंतु विद्यार्थी ऑफलाईनच्या परीक्षेमध्ये वंचित राहणार नाही हे आमचं सगळ्यांचं धोरण आहे.